सहा मेगाहटर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे सायंकाळची सहा वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत ऐकूया ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला देत आहे अदानी समूह प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबाबत केलेलं वक्तव्य या मुद्द्यांवरून आज सलग दहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ कायम राहिला अदानी समूह प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीची मागणी केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केली गोंधळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांना अपमानित करण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यावर उद्धव ठाकरे त्यांच्या आमदारांनी मौन राहण्याचं पसंत केलं राहुल गांधी यांचा आम्ही तीव्र निषेध करतो या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत निवेदनाच्या माध्यमातून केली दरम्यान नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आज नागपुरात सावरकरांच्या बाबतीत राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध केला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत नागपूर विभाग राज्यात अव्वल ठरला आहे केंद्र शासन सहाय्यत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाची योजना आहे नागपूर विभागात एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत एक हजार एकशे बत्तीस कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त मुंबईच्या चैत्यभूमी इथं करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले यंदा बाबासाहेबांची एकशे बत्तीसावी जयंती असून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही जयंती होत आहे त्याला वेगळं महत्व असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू मिळावी आणि वाळूचा होणारा काळा बाजार थांबवावा यासाठी पंधरा दिवसात राज्य शासनाच्या वतीनं वाळू धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली त्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी विविध विषयावर आढावा बैठकीत बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आज सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत मशाल निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा मिळाली आहे मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं आज तर येत्या एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरींची बरसण्याची शक्यता आहे एकोणतीस तीस मार्च पश्चिम विदर्भात अमरावती यवतमाळ इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार